महारेराचा कारभार आणि इतर महापालिकेमध्ये जिथे असे अप्रुवल्स दिले जातात तिकडचा हा संपूर्ण डेटा डिजिटलाइज करून हा प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल करून देणं हे जनतेच्या दृष्टीने संयुक्तिक राहील शासनाने या संदर्भात विचार करावा सन्मानिय अध्यक्ष मोदय आपण जेव्हा महारेरा तयार केला त्यावेळी आपण पहिल्या दिवशीपासून सांगितलं होतं की महारेरा शंभर टक्के डिजिटल असेल त्यामुळे महारेराच्या आता सबमिशन पासून अप्रुव्हल पर्यंत सगळं डिजिटल आहे कुठल्याही व्यक्तीला एखादं घर खरेदी करायचं असेल तर ती स्कीम ही महारेरा अप्रूव आहे की नाही हे महारेराच्या वेबसाईट वर जाऊन पाहता येतं मात्र आपण जे सांगितलेलं आहे आता महानगरपालिकेचा डेटा आणि महारेराचा डेटा एकमेकाशी बोलतो का याची आता मला कल्पना नाहीये निश्चित आपण जी फार चांगली सूचना आहे म्हणजे मग अशा पद्धतीनं कुठला मिस होणार नाही त्यामुळे महानगरपालिकेचा डेटा आणि महारेराचा डेटा याच्यामध्ये एखादा एपीआय तयार करून हे एकमेकांशी बोलू शकतील का अशाही प्रकारच्या सूचना दिल्या जाते नाही आपण जे सांगितलं तसे तसं फौजदारी कारवाई करता येते त्या भागात या बिल्डिंग जी आहेत त्या भागातल्या बिल्डिंगच्या वरती सब काही कारवाई होणार का ज्या डीएमसीच्या आता खाली एक क्षेत्र आहे त्याच्यावर काही कारवाई होणार का आणि ठाणे आणि कल्याण डोंबिली जे आता अनधिकृत बांधकामांचा आगर झालेला आहे त्याला प्रतिबंध लावण्यासाठी काही उपाययोजना करणार का सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेबांनी जो प्रश्न विचारला खरं म्हणजे तो नगरविकासच्या स्कोपचा प्रश्न आहे पण आपण या संदर्भात यापूर्वीही अनेक वेळा जी आर काढले की त्यांच्यावर फौजदारी कारवाई करू पी वर कारवाई करू डीएमसीवर कारवाई करू हे कधी झालेलं नाही आहे हे तेवढंच खरं आहे याच्यावरचा उपाययोजना करू शकतो की आता आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सॅटेलाइट इमेजरी उपलब्ध करता येते आणि किमान ठाण्यासारखी मुंबईसारखी जी तुलनेनं किंवा पुण्यासारखी जी तुलनेनं श्रीमंत श्रीमंत म्हणण्यापेक्षा बरी आर्थिक परिस्थिती असलेल्या ज्या महानगरपालिका आहेत या महानगरपालिकांना वर्षातन तीनदा चारदा सॅटेलाइट इमेजरी घेणं काय बारा वेळाही दर महिन्याला घेणं देखील त्यांना काही कठीण नाही आहे त्यांनी जर सॅटेलाइट इमेजरी घेतली तर तर त्यांना अध्यक्ष मोदी अशा प्रकारचं जे काही चुकीचं बांधकाम आहे त्याच्यावर नियंत्रण करता येईल आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून कारण तो शेवटी मुख्यमंत्र्यांचं हे आहे, आहे पण मुख्यमंत्री त्याला अॅग्रीच करतील माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून किमान प्रायोगिक स्तरावर मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेने अशा प्रकारे सॅटेलाईट इमेजरीच्या माध्यमातून या अनधिकृत बांधकामावर त्या ठिकाणी टॅप बसवावा अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्र्यांना केली जाईल हे सर्वोच्च सभागृह आहे त्यामुळे आपण जो मध्यम वर्गीयाचा प्रश्न मांडला तो महत्वाचाच आहे पण या निमित्ताने मी पुन्हा आव्हान करू इच्छितो आज सर्रास आपल्याला अनेक ठिकाणी बोर्ड दिसतात रेरा अप्रूड रेरा अप्रूड पण ते खरंच अप्रुव्हल आहे की नाही हे बघितलं पाहिजे त्यामुळे माझं सामान्य जनतेला देखील या सभागृहाच्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी रेरा अप्रुवड लिहिलं असलं तरी रेराची वेबसाईट अतिशय सोपी आहे त्याच्यावर आपण अगदी सामान्य माणूस देखील जाऊन ते अप्रुव्हल आहे की नाही पाहू शकतो त्यामुळे ते स्वतः रेरा अप्रुवड असल्याची खात्री केल्याशिवाय नुसत्या जाहिरातीच्या भरोशावर कोणीही या ठिकाणी घर घेऊ नये अशी अपील देखील या निमित्ताने मला करायची